देवाचं त्याशिवाय पुढे जायचं नाही अमेरिकेला. नाही नाही, हा त्याच्या बाजूलाच बाजूलाच ग्राम संस्कृती उद्याने, ते बघ अमेरिका पण झक मारेल एवढं टकाटक केलंय दादाने. मग तर ते दर्शन आणि ते बाग बघितली का तिथून निघायचं, समोर एक गल्ली आहे तिथं अमेरिका. त्याच्या आईला इथनं एवढ्या जवळ आहे अमेरिका. एवढ्या जवळ म्हणजे, अरे तुला माहिती नाही आपले सन इन म्हण साहेब आहेत ना इकडचे, अमेरिकाच करणार आहे. बघ तू काय सांगतो, जबरदस्त. सर शुभेच्छा आहेत तुम्हाला, पण पुढे सांग, तू अमेरिकेला गेला पुढे सांग काय पुढे काय झालं. त्या गल्लीच्या समोर एक गेट आहे, त्या गेटवर कोण उभा होता माहिती का तुला? सचिन भांगरे. नाही रे. नाही मग कोण? बिल गेट्स. काय सांगतो, बिल गेट्स मित्र आहे ना माझा. हो का? अच्छा. मला विंडो पाहिजे होतं ना म्हणून त्याच्याकडे गेलतो. याने मग इकडे ह्याच्या ना सेकंड हँड विंडो दरवाजे काय पाहिजेत ते यायलायस का तो? मग ते नाही, मग ते कॉम्प्युटर मध्ये वापरतात ते, असं घालतात नाही का कम्प्युटर रे. हा तेच ते कम्प्युटरला ते ते काय म्हणतो रे त्याला, ते असं असतं बघ एकदम होजिअरी. होजिअरी नाही रे ते. हा वेअर वेअर अंडरवेअर अंडर. अरे ते मऊ मऊ इंग्लिश मध्ये काय सॉफ्ट सॉफ्टवेअर सॉफ्ट ते मला हवं होतं म्हणून मी गेलो होतो बिल गेट्स कडे. त्याला त्याला म्हटलं पिले ऐक बघ मला ना चार पाच विंडोज पाहिजे, तर पिल्या तू काही कर आणि मला ते दे नवीन लेटेस्ट आलेले लेटेस्ट. हा मग मी घेतली त्याच्याकडून. नंतर त्याला बोललो पिल्या किती पैसे झाले सहा, तर पिल्या काय म्हणलं माहितीये का मला? काय म्हणलं? भाऊ राव दे जो नंतर बोल. मराठी येतो त्याला माझ्याबरोबर हॉन शिकल. मी म्हटलं कान फडत मारीन बिल्या. अच्छा मित्र आहे ना माझं, मित्र आहे. मी बोललो कान फडत मारेन, हे बघ मी तुझ्याकडून विंडो घेतलेत बिल गेट्स, तू बिल घेच. असं एवढ्यासाठी चुकमुक झाली आपली. कशी काय? म्हणजे तू त्या दरवाज्यात उतरला की नाही ज्या स्टॉपला, हा त्या स्टॉपला मागच्या दरवाज्यात मी बस मध्ये चढलो, पुढच्या स्टॉपला गेलोय. कुठं गेला? साऊथ आफ्रिका. सातारा. साऊथ आफ्रिका. साऊथ आफ्रिका तिकडे काय? अरे तिकडं वाघांचा सुळसुळाट केवढा वाढला आहे सांगतो. आणि तुला तर माहितीये आपला नेम. अरे एक झुरळ मारला असं ते शब्द मोठे प्राणीच मारतो असं. मग काय साध आहे? असा गेलो साऊथ आफ्रिकेला, असा बस मधून उतरलो उतरला आणि समोर बघतो तो काय काय वाघ. हा वाघ माझ्याकडे बघ, मी वाघाकडे बघ. वाघ माझ्याकडे बघ, मी वाघाकडे बघ. असा बंदुकीला हात घातला. आता मेलाच वाघ. बंदूक नव्हती माझ्याकडे. मग कुठं होती? सध्या बायको कापडे वाळत घालायला वापरती. पण घाबरलो नाही मी. असा पिस्तूलला हात घातला. आता मेलाच वाघ. पिस्तूल पण नव्हती माझ्याकडे. मग कुठं होती? सध्या बायको लाइटर म्हणून वापरती. घाबरलो नाही मी. घाबरलो नाही. असा पट्ट्याला बंदुकीची एक गोळी होती, ती गोळी काढली, ती गोळी वाघासमोर धरली. नाही म्हणलं वाघ ह्या सकाळ संध्याकाळ दुपार तीन वेळा घे बरं का. अरे ही का औषधाची गोळी वाटली तू अशी दाखवली ती बघ केवढी आहे मोठी सही रे. मग वाघ तिथं रागण माझ्याकडे बघत होता. ती गोळी वाघासमोर धरली मी म्हणलं वाघ ह्या बर का जागी ठार त्याच्या आईला त्याच्या हे बघितले त्याच्या बायकोनं मिसेस वाघिनी न मग ती तिकडनं धावत आली म्हणली धावी त्याच्या बागण्या फोडण्या खुळे कपाळाचं कोकू पुसलं खायचा. वहिनी मी हाय ना
मग काय झालं? मग काय तुला काय जोक सुचायला लागले का? ती तर ती वाघीन चौताळलेली, ती रागड माझ्याकडे बघ, ती माझ्याकडे बघ, मी तिच्याकडे बघ, ती माझ्याकडे बघ, मी तिच्याकडे बघ. जास्त बघू नको, प्रेमात पडशी. गोळी नाही पिस्तूल, काय केलं काय? बंदूक नाही पिस्तूल नाही, एक गोळी होती ती पण खपली. घाबरलो नाही मी, असा पाकिटाला हात घातलाय, पाकिट बाहेर काढलं, पाकिटात बंदुकीचं लायसन बाहेर काढलं आणि वाघिणीला धावलं आणि म्हणलं, वाघिणे वाघिणी मेली का काय डायरी? लायसन धावलं आणि म्हणलं, वाघिणे बर का वाघीन जागच्या जागी ठार त्याच्या डेंजरले जाऊ दे, नको मोर एकदम जबरदस्त. शिकर तुला शिकायची, शिकाय नाही कशाला का बस एवढं नको बाबा. अरे शिक ना, मध्ये फिरायला आला का इकडे? इकडे बरं, इकडे गेले दोन तीन दिवस कुठं काय मत? सर मी रोज निघायचो घरातून शाळेत येण्याला. अम्म म्हणजे तुमचं घर लागतं ना. अम्म मला चड्डी पाळत घातलेली दिसत. मला कळायचं तुम्ही घरी जात, मी परत जायचं. मग आज कसं काय आला बाळा? आज चड्डी नव्हती. लाल आहे ना, लाल. उत्तर द्या रे, असं करू नका रे. हा तर मला नोकरी नक्की देशील ना. तर मला सांग बा, औरंगजेबाला किती बायका आवडते? म्हणून औरंगजेबाला ऐकलेस का नाव कधी? हा ऐकत रसायन शास्त्र तो असले. औरंगजेब रसायन शास्त्र काय? अरे औरंगजेबाला किती बायका होत्या? औरंगजेब असं काय का लोक सांग पण का? हा ना तो काय शेजार राहतो ना माझ्या गणिवाजरी किती बाय असे घेते. कसे आहे ना सर, दुसऱ्याच्या फर्स्ट मॅटर मध्ये आपण तक्षी राहतो. इंग्लिश फेवरेट आहे तुझं? मी तुला एक मराठी वाक्य सांगतो, तू इंग्लिश करून एवढं खरं बेटा. मी सांगतो तेवढंच करा. त्याने त्याचे काम केले आणि तो करतच गेला, करतच गेला, करतच गेला. त्याने तिचे काम केले, तिचे नाही रे, तिचे नाही रे. त्याने त्याचे काम केले आणि तो करतच गेला, करतच गेला, करतच गेला. हा बोल बा. त्याने त्याचे काम केले. ही हॅव डन हिज वर्क. तुम्ही काय वाजवताय? खूप इकडे तिकडे पळायकडे आणि तू जिकडे. मला सांग मराठी व्याकरण येते तुला? व्याकरण येत ना रोजच आहे. चौथा झालं की व्याकरण. एक नोकरी इकडे माझ्या दिवशी आज नोकरी जाणार. अरे व्याकरण नाही, कसं व्याकरण नाही रे, व्याकरण नाही. मी तुला एक एक वाक्य सांगतो. कोण आहे क्रियापद, कोण आहे कर्म, कोण आहे असणार सांग. हा चालेल. ओके सचिन बघ, सुमन आली आली आली. अरे उदाहरण वाक्य सांगितलं. सुमन रस्त्याने जात होते, अचानक थांबली, तिने मागे ओळख केली. यात सुमन कोण? बाळा
मी तुझ्याशी बोलतोय. कळत का मी काय काय बोलतो ते करत चांगले का. सुमन रस्त्याने चालली होती. सुमन अचानक थांबली. तिने माझे वळण बघितलं. यात सुमन कोण आहे नाही कळत. एक मिनिट लक्ष दे, एक मिनिट लक्ष दे. मी सुमन आहे. तुम्ही सुमन आहे. हा हा हा. सुमनच्या अपरलीत केवढ्या वाढल्या बघ. सुमन रस्त्याने चालली चालली. ती अचानक थांबली. तिने मागे वळून बघितलं. यात सुमन कोण आहे. प्रेग्नंट. अरे सुमन रस्त्याने चालली होती. ती अचानक थांबली. तिने मागे वळून बघितलं. यात सुमन कोण आहे. यात सुमन आयटम आहे. मग मला सांगा, चांगल्या घरातली बाई अशी रस्त्याने चालत असताना उगाच मागे वळून बघेल. लॉजिक आहे तुमची, लॉजिक आहे. अरे याद सुमन करता है करता. हा मम्मी तुला धरत आहे. अरे तुम्ही आपापसात गप्पा मारून आले का इकडे. इकडे मॅडम गणित या विषयाचा काही आपला संबंध आहे. आहे ना सर. पाणी येत आहे. अरे ते गणित तुझे काउंटिंगच आहे ना शेवटी. पाडे बोल बेटा. दोनचा तरी पाडा येतो का तीनचा. एक वीसचा बोलू. एक वीसचा किती. एक वीस. एक वीस. एक वीसचा पाडा येतो तुला. मी मोठंच पाठ करतो. अरे पाडा बोल बेटा बोल. उत्तर मिळ तुझे. एकवीस एके एकवीस. एकवीस जुनी. एकवीस श्री. एकवीस एकवीस. अरे आकडे कुठे आहेत. ते आकडा बापला होतो ना. तुझ्या बापाने इतक्या कष्टाने वाढवलंय. गरीब परिस्थिती आहे कोणती. जरा शिकला तर बरं होईल. आता आम्ही श्रीमंत झाले. काय लॉटरी भेटू लागली काय तुला. नाही सर. काही दोन बैल विकत घेतले. वा एक पांढरा एक काळा. या बात आहे ना. कुठे बांधता कुठे त्यांना. कुठल्या काळ्याला की पांढऱ्याला. पांढऱ्याला. पांढऱ्याला कोठ्यात मानतोस. आणि काळ्याला. हा त्याला कोठ्यात. काय खाऊ काय नसतं त्यांना. ना काळ्याला की पांढऱ्याला. पांढऱ्याला. पांढऱ्याला खाऊ. आणि काळ्याला. गवतच. दुटा वगैरे कुठे त्यांना रे. कुणाला. काळ्याला की पांढऱ्याला. काळ्याला. काळ्याला नदीवर. आणि पांढऱ्याला. हा त्याची लय नाटके. त्याला असं कडेकडे दिन नदीवर. दोन्ही उत्तर सेम आहे. मग वेगवेगळं का सांगतो. कसं नाही. काळा माझा प्रिय बहीण आहे सर. आणि पांढरा. तो पण प्रियच आहे. तूच आहे राजा. उपकार कर माझ्यावर. मला सर नोकरीच बघा. माझ्या महाराष्ट्र संतांची भूमी आहे. तर तुकारामाविषयी काही माहिती आहे. दहा वाक्य सांग. दहा नको रे. दहा नको. जीवच आहे माझा. तीन वाक्य सांग ना. फक्त बस तीन. फक्त तीन सांग. संत तुकाराम. हा हा हा. संत तुकाराम हे संत होते. क्या बात आहे. तुकाराम हे त्यांचे नाव होते. म्हणून लोक त्यांना संत तुकाराम. सांगता आपण
कुहूल कुहूल याविषयी पुढील चर्चा करू. महाराष्ट्रातलं थंड हवेचं ठिकाण कुठलं माहिती? हो कुठलं माझं घर, माझ्या बापा एसी लावलाय. तसं थंड हवेचं ठिकाण असं नॅचरली नॅचरली असं थंड हवेचं ठिकाण नॅचरली नॅचरली. हा महाराष्ट्रातलं पाहिजे. हा महाराष्ट्रातलं महाबलेश्वर हे महाराष्ट्रातलं थंड हवेचं ठिकाण आहे. महाबळेश्वर बद्दल काही माहिती आहे तुला? हो महाबळेश्वर मध्ये खूप चाय प्यायली जाते कारण ते थंड हवेचं ठिकाण आहे. महाबळेश्वर मध्ये लोक लोकरीचे कपडे खूप वापरतात कारण ते थंड हवेचं ठिकाण आहे. महाबळेश्वर मध्ये रात्री झोपताना लोक पंखा लावत नाही कारण ते थंड हवेचं ठिकाण आहे. गुरुजी ते कळलंय ते थंड हवेचं ठिकाण आहे. थंड त्याच्या त्या व्यतिरिक्त तुला काही माहिती आहे का महाबळेश्वरची? विशेष माहिती आहे. काय बेटा? महाबळेश्वर हे महाराष्ट्राचे उगम स्थान आहे. नवीनच माहिती आहे. कसं काय? महाबळेश्वर हे महाराष्ट्राचे उगम स्थान आहे कारण महाराष्ट्रात कुणाचं बी लग्न हो नाम ऐकिल्या.